तुम्हाला माहितीच आहे आम्ही आत्ता अलास्का क्रूजवर गेलो होतो आणि त्या क्रूजवरती जे काम करणारे लोक होते त्यात भरपूर भारतीय होते. अगदी क्रूजचे कॅप्टन, हेड शेफ, फूड सर्व्ह करणारे, सिक्युरिटीवाले आणि अगदी रूम सर्व्हिस देणारेसुद्धा भारतीय होते. मला हे बघून खूप नवल वाटलं. एकतर क्रूजवर जॉब करणं काही सोपं नाही आहे. 9 ते 10 महिने ही सगळी लोकं या एका क्रूजवरतीच राहतात. त्यांना फक्त 1 किंवा 2 महिन्यांची सुट्टी मिळते. जेव्हा ते भारतात येतात त्यांच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करतात आणि परत क्रूजवर जातात. किती हार्ड जॉब आहे ना. आणि बाय द वे त्या क्रूजवरती काम करणाऱ्यांमध्ये बरेचसे मराठीसुद्धा होते. आमचा जो रूम सर्व्हिस देणारा मुलगा होता तो मराठीच होता. अंशला पहिल्या दिवशी सी सिकनेसचा त्रास झाला. त्याला खुश करण्यासाठी म्हणून तो रोज आमच्या रूममध्ये टॉवेलपासून ना ॲनिमल तयार करून ठेवायचा. अंशला रोज त्याची एक्साइटमेंट असायची की आज कोणता ॲनिमल बनवून ठेवला असेल.